नमस्कार प्रणाम, मैं हूं नेहा बंसल, द स्टार न्यूज में आपका स्वागत करती हूं। आइए देखते हैं क्या है आज की फिल्मी खबर। हा सुने के पहला सिनेमा है आणि त्यांनी सिनेमा अतिशय उत्तम बनवलेला आहे, खूप कष्ट घेऊन बनवलेला आहे। प्रत्येक मराठी सिनेमाचं बजेट कमीच असतं, दिग्दर्शकाला फार कमी दिवसांमध्ये चांगला सिनेमा बनवायचाच असतो आणि त्याला हवे तसे सगळे नट मिळतातच असं नाही, पण तरी त्याला या सिनेमामध्ये त्याला हवे तसे नट मिळालेले असावेत। हो, मुलांचा सिनेमा आहे त्यामुळे ती सगळी मुलं फार हुशार आहेत आणि चांगले नट आहेत सगळे। एक म्हणजे वसंत ऋतू यावर्षीचा जो आहे तो फिरकी पतंग उडवत तुम्ही हा पिक्चर बघू शकता आणि तुमचा पतंग काय आपला जाणार नाही अपेक्षांचा, मला खात्री आहे सिनेमा तुम्हाला नक्की आवडेल। मी हे सांगेल की हा माझा पहिला सिनेमा आहे आणि पहिला सिनेमा करताना ऑफकोर्स जेव्हा आपण स्क्रिप्ट लिहितो तर डोक्यामध्ये ऑफकोर्स तुम्ही जेव्हा कास्टचा विचार करतात तर कोण कास्ट होईल कसे होईल ते एकदम तुम्हालाही भीती असते की जेव्हा तुम्ही मोठ्या कास्टला किंवा स्टार्सना अप्रोच करतात। तर मी ॲक्च्युली खूप थँकफुल आहे ऋषिकेश सरांना, अश्विनी गिरी मॅमना, की त्यांनी पण आम्हाला सपोर्ट केलं आमच्या फर्स्ट फिल्ममध्ये। तर ते एक आहे आणि बाकी मग फिल्मचं ट्रेलर तुम्हाला आता जसं प्रेझेंट केलं आहे तर आता आम्ही तेच वाट बघतो आहे की प्रेक्षकांना कसं वाटेल काय वाटेल। याच्यामध्ये टोटल एक 6 बालकलाकार आहे आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या रोलला खूप चांगल्या पद्धतीने प्ले केलं आहे आणि मला तेच आहे की आता म्हणजे ज्या पद्धतीचा प्रत्येकाचा रोल आहे, बंड्याचा रोल आहे, गोविंदचा रोल आहे, ते इतके चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये शिरले होते रोलमध्ये तर ते तुम्हाला सगळ्यांना स्क्रीनवर बघायला मिळालं। मी प्रत्येक वेळेस असा प्रयत्न करते की नवीन डिरेक्टरबरोबर काम करावं आणि तशा अपॉर्च्युनिटीज माझ्याकडे बऱ्याच येतात। सो सुनिकेतनी या रोलसाठी मला विचारल्यावर पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचल्यावर असं दिसलं की लहान मुलांचाच रोल जास्त आहे आणि आईवडिलांचा जो रोल आहे जो सपोर्टिव्ह आहे, तरी मी ही फिल्म घेतली कारण एक प्रामाणिक प्रयत्न होता। सुनिकेतचा त्याच्या मित्रांनी मिळून बनवलेली फिल्म आहे ही। पार्थला मी पहिल्यापासून ओळखत होते, त्याच्याबरोबर आधी कामही केलं होतं, त्यामुळे मला असं वाटलं की एक ती केमिस्ट्री चांगली जुळून येईल आणि माझा एक हातभार एक सपोर्ट चांगल्या प्रोजेक्टला लागेल म्हणून मी ही फिल्म घेतली। आणि माझ्या मनात जे होतं फिल्म घेताना ते माझी हे पूर्ण झाली, म्हणजे ज्या पद्धतीने मी त्या फिल्मशी डील झाले, सुनिकेतनी ज्या पद्धतीने लहान मुलांकडनं काम करून घेतलेलं आहे जे अजिबात कुठेही अननॅचरल वाटलेलं नाही आहे। नाही तर जनरली असं होते लहान मुलांची फिल्म असते आणि त्याच्यामध्ये लहान मुलांचं काम करणारे मोठी माणसं लहान मुलांचा अभिनय करत असतात, पण याच्यात तुम्हाला तसं जाणवणार नाही कारण ज्या गावातली ती गोष्ट आहे तिथलीच ती मुलं वाटतात, तशीच ती भाषा वाटते। त्यामुळे सुनिकेत त्याचे मित्र ज्यांनी मिळून ही फिल्म प्रोड्यूस करायचा प्रयत्न केला आहे, तयार करायचा प्रयत्न केला आहे आणि ही सगळी लहान मुलं प्लस ऋषिकेश जोशी जो माझा खूप आधीपासून खूप चांगला मित्र आहे, तो विविध वेगवेगळ्या रोलमध्ये तुम्ही बघितलेला आहे पण ऑन स्क्रीन आम्ही कधीच दोघांनी काम केलं नव्हतं। नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये आम्ही दोघं पुढे मागे शिकत होतो आणि बऱ्याच वर्षानंतर फिरकीमुळे आम्हाला दोघांना स्क्रीन शेअर करता आलं, त्यामुळे मला या सिनेमाबद्दल खूपच छान वाटतं आहे आणि तो रिलीज होऊन तुमच्यापर्यंत पोचतो आहे त्यासाठी आमच्यातर्फे तुम्हाला आभार। तुम्ही तो बघा, आम्हाला फीडबॅक द्या आणि सांगा नक्की। खूपच आनंद होतो आहे कारण 2015 वाट बघत होतो की कधी एकदा स्क्रीन रिलीज होती तर आज त्या पुढचा ट्रेलर लॉन्च झाला। फिरकी ही अशी कथा आहे की कथा ज्यावेळेस चालू होती त्यावेळेसाठी मुलांची उन्हाळ बसती गावात असताना मुलं असतात मजा बसती करणारे जे तुम्ही ट्रेलरचे स्टार्ट पण त्या सगळ्या मुलांच्या आयुष्यामध्ये असा एक पॉईंट येतो की तो चॅलेंजिंग पॉईंट आहे, कसा पार करणार त्याची खूप महत्त्वाची गोष्ट आहे। तर ह्या फिल्ममध्ये तुम्हाला हा संदेश मिळेल की तुमच्या अंगात जर जिद्द असेल, तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून आवडते, तुम्हाला ती गोष्ट पाहिजे, त्यासाठी तुम्ही काही करण्याची तुमची तयारी असेल, तुमच्या अंगात ती जिद्द असेल, तर ती गोष्ट तुम्ही नक्कीच मिळवू शकता म्हणजे मग कितीही अवघड असेल, म्हणजे किती संकट असेल। तर ह्याच तुमची स्टोरी आहे आणि आम्हाला काम करताना खरंच खूप मजा आहे कारण आमचा हा कप चांगला होता आणि सगळ्यांना शिकायला मिळालं।
तर मी सगळ्यात एवढंच आव्हान करेन की 2-5 लाख पण आपल्या जवळच्या थिएटरमध्ये जाऊन नक्की बघावी, आपल्याला आवडेल. खूप वाट पाहिजे, खूप वाट पाहिजे. 14 जानेवारीला नेहमीप्रमाणे संक्रांत असतेच, पण 2 मार्चला ती संक्रांत परत येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी जरूर आम्हाला प्रतिसाद द्यावा, जे छान प्रतिसाद द्यायला असा चित्रपट आहे जरूर पाहू. आम्ही सगळेच पुण्याचे आहोत आणि आम्ही सगळे शाळेतले मित्र आहोत. सो आम्हाला हा बोलतो प्रॉब्लेम नाही आला की सगळ्यांची पोलिश वगैरे छान एक्सपिरियन्स होता आणि आता सिलेक्ट मार्क्सला रिलीज होते. सो सगळे नक्कीच एन्जॉय करते आणि नक्कीच होऊ आपल्या आपण नमूद मोठी प्रोसेस जाते रिलीजिंगसाठी आणि आम्ही खूप उत्सव येईल लवकर झाली 2 मार्चला येईल आता नक्की बघा. मस्त प्रोसेस होती, वाट बघितली अगदी 2 वर्ष जवळपास मी वाट कधी आमचं टॅगलाईन पण आहे. तर माझे मित्र मैत्रिणी नातेवाईक तुम्ही सुद्धा नक्कीच एन्जॉय करा फिरके असं मी सांगणार. फिल्म, क्राईम, राजनीती और धर्म से जुडी खबरों को देखने के लिए देखते रहिए द स्टार न्यूज.